नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आजची सफर आपली असणार आहे किल्ले केळझरगड ड्रायव्हरवरची। तर खूप दिवसांनी आपण ट्रेकिंगला चाललो आहोत आणि खूप दिवसांनी ब्लॉगही बनवत आहोत। तर आज खूप मजा येणार आहे आणि हे किल्ले भोर या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेली स्वराज्याची। आत्ता सकाळचे 6 वाजलेत आणि आता चिंचवडमधून निघत आहोत आम्ही। तर बस येणार आहे चिंचवडात आणि आता आम्ही तिथून बसून परत किल्ल्याकडे प्रस्थान करणार आहोत। फायनली आम्ही आत्ता नेकलेस पॉइंटला पोहोचलो आहे आणि या इथे जवळ डॅम आहे आणि नेकलेसच्या शेपमध्ये या रिव्हरचा शेप आहे या इथे, त्यामुळे याला नेकलेस पॉईंट म्हणतात। आम्ही नेकलेस पॉईंट हॉटेलमध्ये नाश्ता करतो आहे आणि या इथे नेकलेस पॉईंट आहे। तर हा रोड दादा कोंडके यांच्या गावात जातो। दादा कोंडके यांचा इंगवली गावात जन्म झालेला, हा रोड इंगवलीकडे जातो। तर आता आम्ही केळझरगडच्या पायथ्याला पोहोचलो आहे। तर पायथ्या नाही म्हणजे ॲक्च्युली थोडं घाट आहे। तर घाट पण खूप डेंजर आहे, आमचे 50 एकर बस होतं। तर आम्हाला पण खूप वेळ लागला घाटातून यायला। तर आता काही लोक आमच्या बाईकवर आले आहेत, तर लोक त्या लोकांनी या इथे गाड्या पार्क केल्या आणि आम्ही समोर बस पार्क केल्या ते। वातावरण पण खूपच मस्त झालं आहे, धुक्याची चादर पसरली चारे बाजूला आणि पावसामुळे सगळं हिरवंगार झालं। केळझरगडच्या टॉपवर पोहोचलो आहोत। एक तास लागलेत हॉटेल चढायला। तर ॲक्च्युली आमच्या घर खूप लोक आले, 70 लोक झाले, त्याच्यामुळे जरा जास्तच वेळ लागला, नाहीतर फॅमिली वगैरे असली तर 2 तासात वगैरे होऊ शकतं। या केळझरगडाचं दुसरं नाव केंद्राई गड किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी नामकरण केलेलं मनमोहन गड असं देखील या किल्ल्याला नाव आहे। हा किल्ला साधारणपणे समुद्र सपाटीपासून 1346 मीटर उंचीवरती आहे। समुद्र सपाटीपासून या किल्ल्याची एवढी उंची आहे। हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यामध्ये मोडतो। आता या किल्ल्याची बांधणी किंवा रचना आपण आता पाहणार आहोत। आपण सर्वांनी खालून येताना ज्या कातळामध्ये अखंड कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या पाहिल्या, जसं काही लोणी कापावं सुरीनं अशा पद्धतीने या पायऱ्या कोरलेल्या आहेत। म्हणजे या किल्ल्याची निर्मिती शिलाहार वंशीय राजा भोज याच्या कालखंडामध्ये 11व्या 12व्या शतकामध्ये झाली। महाराष्ट्रावरती सर्वात जास्त राज्य केलं सातवाहनांनी, म्हणजे जवळजवळ 700 ते 750 वर्ष सातवाहनांची सत्ता होती। तर हा आहे चुनाचा गाणा, याच्यात चुनाचे दगड टाकून हे जे व्हील दिसतंय, तर म्हणजे दगडाचं व्हील बनवलेलं आहे। तर हे गोल फिरवायचे याच्यात आणि त्याची पावडर तयार होऊन ते चुनवायचं
आणि इथं सह्याद्री प्रतिष्ठानने बोर्ड सुद्धा लावलेलं आहे की चुन्याचं गाणं आहे म्हणून. चारी बाजूला धुकं पसरलं आहे आणि पाऊस पण खूपच जोरात आहे. हे किल्ल्यावरच धान्य कोठार आहे तर या इथे धान्य स्टोअर केलं जायचं पूर्ण काळात. तर आता मी परत चेंजळगड पासून डिसेंड करायला चालू केले आणि आता ज्या वाटेने आलो त्याच वाटेने जाणार आहे. ऍक्च्युली मधून वाट आहे चेंजळगडावरून रायरेश्वरला, पण ती वाट खूप अवघड आणि पावसात खूप निसरडी असते, त्यामुळे आम्ही आता तिथून नाही जाणार. तर आम्ही आता डायरेक्ट केंजळगडच्या पायथ्याला जाणार परत, जिथून स्टार्ट केलेलं आम्ही ट्रेक, आणि परत तिकडून रायरेश्वरच्या पायथ्याला जाणार. मी रायरेश्वर क्लाइंब करून परत खाली येणार. तर धुक्यामध्ये रायरेश्वर पठार आहे, धुक्यामध्ये हरवला आहे किल्ला. या इथे खालचा व्ह्यू आणि या इथे सिमेंटचा रस्ता बनवलेला आहे वर जाण्यासाठी, पण आमची गाडी 50 सीटर होती पण त्यामुळे चढली जात नव्हती, त्यामुळे आम्ही परत चालतच चाललो. आम्ही किल्ल्याच्या पठारावर पोहोचलो आहोत. ऍक्च्युली रायरेश्वर हे पठार आहे किल्ला नाही, आणि याचं पठार 16 ते 18 किलोमीटर एवढं एरिया आहे. रायरेश्वरचा इतिहास माहितीच असेल की या इथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या सवंगड्यांसोबत स्वराज्याची शपथ घेतलेली. या इथे रायरेश्वर मंदिर आहे, तर ते महादेवाच्या मंदिरात ती स्वराज्याची शपथ घेतलेली. खूप चांगला किल्ला आहे आणि चढायला ॲक्च्युली 10 ते 20 मिनटं पण खूप झाले, कारण की पायऱ्याच आहेत आणि मध्ये 3-4 शिड्या आहेत आणि जास्त वेळ नाही लागत किल्ला चढायला. आणि किल्ल्यावर असे फॉरेस्ट डिपार्टमेंटनी खूप बोर्ड लावले आहेत निसर्गाला वाचवायला वगैरे, वनवा लावू नये. आणि इथे असं वाट बनवलेली आहे चालायला, कारण की टुरिस्ट खूप संख्येत असतात आणि किल्ल्यावर लोकसुद्धा राहतात. तिथं रायरेश्वर वाडी आहे किंवा रायरेश्वर किल्ला रायरेश्वर मंदिरासाठी पण फेमस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या इथे रंगीत माती मिळते, तर 7 कलरची माती या किल्ल्यावर दिसते. तर ॲक्च्युली आता पावसामुळे ती वाहून गेली असेल, त्यामुळे कदाचित दिसणार नाही. आणि या इथे पण खूप खूप लांब आहे इथून, तर होप सो आपण जाऊ, पण ॲक्च्युली प्लॅन तर न जायचं असेल, बघूया पुढे. तिथे लोक किल्ल्यावर राहतात तर ते या इथे किल्ल्यावर शेती पण करतात, पण पावसाळ्यात फक्त नाचणी उगवतात, बाकी काही किल्ल्यावर उगत नाही. तर ही वनस्पती तुम्हाला किल्ल्यावर खूप आढळेल, तर या वनस्पतीचं नाव आहे रानहळद. रायरेश्वर मंदिर आहे
आणि याचं रिनोव्हेशन करण्यात आले आणि आत अखंड कातळात कोरलेले हे मंदिर आहे. तर असंही म्हणतात की हे मंदिर पांडव कालीन आहे. तर अष्ट